स्पॉटलाइटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बरोबर एक वर्षापूर्वी भारत आणि चीन भिडलं गलवान खोऱ्यामध्ये. गलवानमधील भारतीय सैनिकांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही. गलवानमधील घटनेपासून आपण काय धडा घेतला, चीनला तोंड देण्यासाठी आपण काय तयारी केली, भारत चीन संबंधातली पुढची दिशा कशी असेल, कशी असायला हवी, या सगळ्याचा वेध घेऊयात. पाहूयात धडा गलवानचा. गलवान खोऱ्यातल्या संघर्षाला एक वर्ष पूर्ण झालं. सध्या दोन्ही देश चर्चेच्या फेऱ्यांसोबतच सीमेवर लष्करी ताकद वाढवण्याच्या कामी लागलेत. गेल्या वर्षी 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधींचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. या झटापटीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. तर चीनच्या 50 हून अधिक सैनिकांना भारतीय सैन्यानं यमसदनी धाडलं होतं. कर्नल संतोष बाबू हे यांच्या पूर्ण चमूला हे लीड करत होते. आणि हा जो स्टँड ऑफ होता भारतीय सैनिकांमध्ये आणि चीनी सैनिकांमध्ये, हा जवळजवळ 3 एप्रिलपासून सुरू होता लद्दाखमध्ये, ईस्टर्न लद्दाखला. आणि डिसएंगेजमेंट सुरू झाली आहे हे कळल्यानंतर कर्नल संतोष बाबू गेले होते बघायला, आणि त्यावेळेला हे सगळं झालं. करार जरूर होता आपल्यामध्ये, आपल्या देशामध्ये आणि चीनमध्ये, की आपण हतियार हे बिलकुल घेऊन जाणार नाही सीमेवरती. कारण 45 वर्ष झाले होते चीन आणि भारताचे सैनिक यांच्यामध्ये एक पण गोळी ही चालली नव्हती सीमेवरती. पण ह्यावेळेस चीनी सैनिकांनी खूप घाणेरडा खेळ खेळले आणि त्या लोकांनी दगडांनी, लाठीनी आणि खूप वेगवेगळ्या हत्यारांनी त्यांनी आपल्या सैनिकांवरती हल्ला केला होता. पण आपले बहादूर सैनिक यांनी आपल्या हातांनी आणि आपल्या जे अनआर्म कॉम्बॅट असतं त्या ज्ञानाद्वारे त्यांनी चीनी सैनिकांना हे मारून टाकलं होतं. आणि असे भरपूर चीनी सैनिक हे लोक मारले गेले होते. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सध्या सीमेवर शांतता आहे. 3.5 महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वादग्रस्त भागातून दोन्ही देशांनी सैनिकही मागे घेतलेत, पण तरीही दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं वातावरण अजूनही तयार होऊ शकलं नाही. कारण चीननं जेवढी आश्वासनं दिली प्रत्यक्षात मात्र चीनची कृती त्या विरोधात होती. सध्याची परिस्थिती काय आहे, आता चीनने चीनची भारताच्या सैनिकांशी लढण्याची हिंमत नाही म्हणून ते सध्या भारताच्या विरुद्ध जे एक लढाई लढता आहेत त्या लढाईला हायब्रिड वॉर म्हटलं जातं किंवा त्याला अनरिस्ट्रिक्टेड वॉर म्हटलं जातं. हे असं युद्ध आहे की ज्याला काही नियम नाही आणि हे युद्ध भारताच्या विरुद्ध 365 दिवस हे सुरू असतं. या युद्धामध्ये सैनिक आणि देशातले जे इतर नागरिक असतात यांच्यामधला जो फरक असतो तो संपूर्णपणे थांबला असतो. सध्या सैन्य आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. येत्या आठवड्यातही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. पण चर्चेच्या आडून चीन पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झाल्यास भारतीय सैन्य चीनांची खोड मोडणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.